नमस्कार मित्रों, नमस्कार। कोकणी रानमाणूस सोबतचा कोकणातला स्वर्गीय प्रवास सुरू आहे। कोकणातल्या अनेक भागात जातो आहे आणि कोकणातली नॅचरल ब्युटी एक्सप्लोर करतो आहे। कोकणाचा हाच तो स्वर्गीय सुंदर निसर्ग जो मी तुम्हाला नेहमी दाखवत असतो, ज्याच्याबद्दल गुणगान गात असतो, इतकं सगळं निसर्गाने आम्हाला दिलं आहे। आत्ता मी उभा आहे सावंतवाडी च्या वाईल्डलाईफ कॉरिडॉरमध्ये। सावंतवाडी हे जे शहर आहे, हे शहर सगळ्या बाजूनी जंगलांनी वेढलेलं आहे आणि ह्या शहराला जोडणारा हा मळगावचा घाट आहे। आणि मित्र इथे नेहमी येत असतो, पावसात तर इथे खूप छान धबधबे असतात, खूप सुंदर वातावरण असतं, पण आपल्याला निसर्ग देतो आहे, इतकं छान हवा देतो आहे, पाणी देतो आहे, सगळं काही देतो आहे, पण आपण निसर्गाला काय देतो आहे? तुम्हाला बघायचं आहे आम्ही काय दिलं आहे? तुम्हाला बघायचं आहे का माणसं कोकणात येतात किंवा स्थानिक माणसंसुद्धा कोकण जपण्यासाठी काय करत आहेत ते? कोणालाही काहीही पडलेली नाही आहे निसर्गाची, जो तो स्वतःच्या कामांमध्ये व्यस्त आहे। इथून आता तुम्ही बघू शकता इतक्या गाड्या जातात, इथून दिवसाला हजारो गाड्या जात असतील, पण या घाटामध्ये अगदी भयानक अवस्थेत कचरा पडला आहे। या आधी या घाटामध्ये एक स्वच्छतेचा कंपेन घेतला होता इथल्या स्थानिक मुलांनी, आणि आता गेले अनेक दिवस झाले मी या रस्त्यावरून जातो आहे, पण इथे हा असा घरातला कचरा, बिअरच्या बॉटल्स, अनावश्यक गोष्टी आणून या घाटात, या निसर्गात टाकल्या जातात। कधी त्या नदीपात्रात टाकल्या जातात, तर कधी इथे आणून या घाटात टाकल्या जातात। तुम्ही बघू शकता इथून पुढे साधारण 1 किलोमीटरचा पॅच आहे। ह्या 1 किलोमीटरच्या पॅचमध्ये सगळी घाण टाकलेली आहे। ह्याला जबाबदार कोण? सरकार। ह्याला जबाबदार कोण? पर्यटक। नाही, ह्याला जबाबदार आम्ही स्थानिक माणसं आहोत, ज्या माणसांना या निसर्गाची काहीही कदर नसते। नेहमी ओरडून सांगत असतो की कोकण इकोसेन्सिटिव्ह आहे, कोकण जपायला हवं, आणि परप्रांतीयांना शिव्या घालणार आपण। परप्रांतीय जबाबदार आहेत का या कचऱ्याला? सांगा। हा कचरा आहे इथल्या स्थानिक सावंतवाडी आणि या परिसरातल्या लोकांची जबाबदारी आहे। आपण तो कचरा टाकला नाही, पण तो आपण इतरांना अवेअर करू शकतो का याचा विचार करायला हवा। इतक्या झाड्या जातील इकडून, त्यांना त्याचं घाण येईल म्हणून नाकाला बोट लावतील, पण नाक दाबून धरतील, पण याविषयी कोणी बोलणार नाही, कधीच बोलणार नाही। हा संपूर्ण पॅच आहे, बघा आजूबाजूला किती छान हिरवी गर्द झाडी आहे, आणि इथून जाणारी हे मळगावची छान घाटी, सगळं डोंगर, अगदी इथे अनेक प्रकारचे बिबटे बिबटे पण आहेत, वनखात्याने बोर्डे लावले। आता ही जबाबदारी कोणाची आहे? वनखात्याची आहे। आय डोंट नो ही जबाबदारी कोणाची आहे, पण आपण ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहोत की नाही। ह्या अशा पद्धतीचा मळगावच्या घाटी, हे सगळ्यांच्या निदर्शनास आणून देणं हे एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे। आपण या भागातून जात असता पर्यटनासाठीचा हा कॉरिडॉर आहे, हा गोव्याला जाणारा रस्ता आहे। तिथून सुद्धा खाली मुंबई गोवा हायवेला हा रस्ता कनेक्ट होतो आणि तिथून गोव्यासाठी रस्ता जातो, आणि तुम्ही बघू शकता की या घाटीमध्ये आपण कचरा आणून फेकतो, आपण आपल्या हाऊसहोल्ड गोष्टी आणून या निसर्गाच्या सान्निध्यात फेकतो। आपल्याला जगायला दिलं, आपल्याला निसर्गाने एवढं ऑक्सिजन दिलं आहे, आपल्याला पाणी दिलं आहे, कोकणासारखा स्वर्गीय प्रदेश दिला आहे, तोही आपण टिकू शकत नाही, आपण बरबाद करत चाललो आहे। हे बघा, ही संपूर्ण घाण, ही मी आत्ता चालतो आहे, मी अजिबात थांबलेलो नाही आहे कुठेच, मी साधारण अर्धा किलोमीटर जवळपास चालत आलो आहे। प्लास्टिक बॉटल्स, कचरा इथून चालू होतो। माझी या भागातल्या लोकांना विनंती आहे, आम्ही गावामध्ये राहतो, पण स्टील आपल्याकडे ह्या अशा पद्धतीचा कचरा आणून आपण आपला पर्यावरण, आपलं एन्व्हायरमेंट, तुम्ही तुमच्या 2 मिनिटासाठी नाक बंद कराल, पण इथल्या प्राण्यांचं काय, इथल्या सजीवांचं काय, इथल्या झाडांचं काय, त्यांच्या मुळात तुम्ही हे असा कचरा ओतता, तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। नेहमी दुर्लक्षित होतो कचऱ्याचा मुद्दा, आपण कचऱ्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना नसतात, म्हणून तो आपण असा इथे आणून टाकतो। लुक ॲट धिस ब्युटी, लुक ॲट धिस ब्युटिफुल जंगल, आणि इथले आजूबाजूला पक्षी असतील, प्राणी असतील, तर ह्याचा आपल्याला त्रास होत नाही का? दिस अर्थ वॉज मेड फॉर ऑल बिईंग्स, नॉट जस्ट ह्युमन बिईंग्स, असा वनखात्याने बोर्ड लावला आहे खरा, पण या बोर्डाच्या अगदी बाजूलाच्या गटारामध्ये घाण पडली आहे। ही घाण फक्त जंगल तोडू नका, फक्त जंगल आहे तसंच ठेवा किंवा इकडे वन्य प्राण्यांना मार्ग द्या असं लावून उपयोग नाही आहे।
आपल्याला जंगलात हे असे जर घाण टाकली तरी ते वन्य प्राणी राहतील काय? तुम्ही तरी राहील कराल का अशा जागी? ते किती छान स्वच्छ ठिकाणी राहत असतात. आणि आपण ह्या मळगावसारख्या घाटामध्ये हे काही सामान्य गोष्ट नाही आहे. दिस इज पार्ट ऑफ द वेस्टर्न घाट्स. हां, पश्चिम घाटाचाच हा एक भाग आहे. इथे लोक संशोधन करायला येतात, इथे लोक मोठमोठे रिपोर्ट्स द्यायला येतात, इथल्या पशुपक्ष्यांवरती लोक येऊन संशोधन करतात, इकडे लोक प्राणी बघायला येतात, गवे बघायला येतात. तर लोकांनी हे बघायचं काय? आज हा एक सवाल आहे जो उपस्थित करण्याची गरज असते. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत आणि हा आधी कचरा दूर करण्यासाठी सावंतवाडीवाल्यांनी इनिशिएटिव्ह घ्यायला हवा. ज्यांना ज्यांना ह्या अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचं असतं त्यांनी आम्हाला संपर्क करा. आमचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये खास देऊ. फक्त टूर्ससाठी रान माणूस नाही आहे, तर रान माणूस अशा सोशल इश्यूजवरती बोलत राहील आणि बोलायला हवं. एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य आहेत जी आपल्याला पार पाडायलाच हवीत. किती जण इथून जात असतील? इथून आमदार, खासदार, नगरसेवक सगळे जात असतील, स्थानिक नागरिक पण जात असतील. प्रत्येकाचं काम आहे, कर्तव्य आहे. इथे कोणी बोलत नाही. या उलटा घाटातून चालत आलो आहे वरती. यू कॅन सी हिअर कसं आपण निसर्गाला घाणेरडं करत चाललो. आपली लायकी नाही आहे कोकणात राहायची, अजिबात लायकी नाही आहे आपली. नेहमीच कोकण छान आहे, सुंदर आहे, दाखवतो, पण मला असं वाटतं की लोकांनी यायलाच नको पाहिजे, लोकांनी राहायलाच नको पाहिजे निसर्गात. एवढी माणसाची अजिबात लायकी नाही आहे असं वाटतं. तुम्ही बघू शकता एवढा मी पायत चालत आलो आहे. आता हा घाट पुढे जाऊन संपणार आहे. तर ह्या संपूर्ण घाटात ही सगळी अशी घाणेरडी कचरा टाकलेला आहे. मी मुद्दाम हे सगळं दाखवतो आहे कारण आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बघते. आपण एक सोशल चॅनल चालवतो ज्याच्या माध्यमातून आपण लोकांना कोकण सुंदर आहे म्हणून बोलवतो. पण हे स्थानिक लोक, इथे राहणारे लोक आहेत, हे काही पर्यटक नाही आहेत. आणि जरी असतील तरी हे घाण टाकून एखाद्या पर्यटकाने पण इथे जरी घाण टाकली असली तरी आपली रिस्पॉन्सिबिलिटी बनते. आणि आपण जर ह्या संदर्भात काही बोलणार नसू तर आपला कोकणात राहून काहीही उपयोग नाही आहे. इतका छान निसर्ग आपल्याला दिला, इतका छान जगण्याचं सुख आपल्याला कोकणात मिळतं, पण तरीसुद्धा या अशा छान छान झाडांच्या मुळाला आपण हा असा कचरा टाकतो आहे. ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. सावंतवाडी, परमेश्वराला पहाटे पडलेलं स्वप्न असं आपण म्हणतो. एक अतिशय सुंदर जागा जिथे आल्या तळकोकण आणि गोवा यांच्या संगमावरती वसलेलं असं एक सुंदर शहर. आणि अशाच सगळ्या बाजूने फॉरेस्ट कवर असलेल्या या सावंतवाडी शहराच्या बाजूला असलेल्या मळगाव घाटीमध्ये पडलेला हा कचरा आहे. आपण किती दिवस ह्या अशा गोष्टींना फक्त आणि फक्त बाहेरचा आहे, जंगलात पडलं आहे, आपल्या दारात तर नाही आहे ना कचरा, म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहे. आता याच्यासाठी काही कॅम्पेन जर घेतलं तर किती लोकं तयार होतील? मागे एकदा आपण सिंधुदुर्गात कॅम्पेन घेतला होता स्वच्छ सिंधुदुर्ग नावाचं. अगदी गावातली काही मोजकी लोकं सोडली तर कोणाला काही देणं घेणं नव्हतं. एरवी मोठमोठ्या बाता मारायच्या, कोकण आपल्याच असा, कोकणच्या नावावरती पेजेस काढायचे, ग्रुप्स काढायचे, चॅनल्स काढायचे. पण ज्यावेळेस ॲक्च्युअल कोकणामध्ये अशा पद्धतीच्या समस्या निर्माण होतात त्यावेळेस मात्र आवाज नाही उठवायचा. हा एक ना करतेपणा आहे आपलाही. प्रत्येक गोष्ट शासनावरती टाकून उपयोग नसतं, शासन तुम्हाला तसंच मिळतं जी तुमची लायकी असते. तर हे आहे कोकणचं एक वास्तव जे तुमच्यासमोर आज मांडण्याचा प्रयत्न केला. अशा जर घटना कुठे झाल्या तर एक स्थानिक नागरिक म्हणून आवाज उठवा. फक्त आपण सोशल मीडियाचा वापर चांगल्या चांगल्या मीम्स आणि कमेंट्स आणि शेअर करण्यासाठी नाही करायला पाहिजे, तर आपण काही सामाजिक प्रश्नसुद्धा उपस्थित करू शकतो. आणि आपण आपल्या फॉलोअर्स, आपल्या सबस्क्रायबर्स किंवा आपल्याशी निगडीत लोकांना तरी यापासून परावृत्त करू शकतो. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. यावा कोकण आपलं तसा.